श्रीरामनवमी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील 9व्या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला म्हणून या दिवसाला रामनवमी असे म्हणतात. रामांचा जन्म होऊन कितीतरी वर्षे झाली तरी हा दिवस अजूनही का साजरा करायचा असा पुष्कळ लोकांच्या मनात प्रश्न येतो. ऐतिहासिक घटना म्हणून निव्वळ या दिवसाचे स्मरण करायचे नसते. श्रीरामांच्या भक्ताला साधकाला रामांचे दर्शन घडण्यास चार पायऱ्या एका पाठोपाठ चढाव्या लागतात. ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे, एकानन प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा अंतरात्मा व चौथा निर्विकार. दर्शनाची पहिली पायरी फक्त शिल्पाची प्रतिमा. दर्शनाची दुसरी पायरी अयोध्येमध्ये श्रीरामांच्या अवताराचा आविष्कार ज्या स्वरूपात झाला ती. दर्शनाची तिसरी पायरी भक्तांच्या अंतकरणात अधिष्ठित असलेला अंतरात्मा. आणि दर्शनाची चौथी पायरी म्हणजे सर्वव्यापी सच्चिदानंदाची अनुभूती. निर्विकाराचे सत्यज्ञान या उदाहरणावरून समजते. साखरेची गोडी उसाच्या रूपाने साकार झालेली आहे, तसेच उसाकडे पाहून लहान मूल नाचायला लागते. दुसरी स्थिती म्हणजे उसाचा रस कितीही गोड असला तरीही त्याची गोडी फार काळ टिकत नाही. तिसरी स्थिती म्हणजे गूळ ज्यामध्ये मिसळला तो पदार्थच गोड व्हायला लागतो. आणि चौथी स्थिती म्हणजे प्रत्यक्ष गुळाचीच, ज्याचा तोकडा तोंडात घातल्याबरोबर विरघळतो व गोडी तोंडात सर्वव्याप्त होते. अशीच स्थिती श्रीरामांचे आनंदस्वरूप अनुभवण्यास मिळते. त्यावेळी भक्ताला साधकाला ही परमोच्च आनंदाची स्थिती प्राप्त होते. वर निर्देश केल्याप्रमाणे श्रीरामांच्या दर्शनाच्या स्थित्यंतराची अनुभूती घेण्यासाठी श्रीरामनवमीचा उत्सव करायचा असतो. महान योगी ध्यानात असताना ज्या परब्रह्म सच्चिदानंदाची अनुभूती घेतात व त्यातच ते आनंद स्वरूप होऊन विलीन होतात, तेच ते खरे श्री रामचंद्राचे स्वरूप असते. तुमच्या उपासनेच्या योग्यतेची श्रेष्ठतेची साक्षात्कारी प्रतिमा बनते. अशा प्रकारे श्री रामनवमीचा उत्सव हा फक्त मजा करण्यासाठी, मेजवाने जोडण्यासाठी नसून साधनेची प्रगती श्रेष्ठतम ध्येय गाठण्यासाठी, भक्ताला जागृत करण्यासाठी असतो. अरे भक्ता, सर्वांना श्री रामाचे नामोच्चारण करण्यासाठी परमेश्वराने बुद्धी दिली आहे, पण मानवी स्वरूपाचा रथ हा 10 इंद्रिय असलेल्या चाकांवर धावत असणाऱ्या व मानवी गुणांनी युक्त असणाऱ्या दशरथाकडे, श्रेष्ठ दृष्टीकडे पाहू शकत नाही. जो साधक हे लक्षात ठेवतो व साधना चालू ठेवतो तोच खरा त्यांच्या हृदयातील आत्मारामाच्या श्रीरामाचा अवतार स्वतःच जाणून घेतो. जप, तप, ध्यान व भजन या साधनांद्वारे रामनवमी आपल्याला रामनवमी उत्सव साजरा करण्याचा खरा संदेश देते. थोडक्यात म्हणजे शरयू नदीवर दशरथाने यज्ञाचा जो विधी केला तो ह्याच साधनेचा आविष्कार होता. सरिता ही भक्ती, यज्ञ हा ज्ञानाग्नी व यज्ञामध्ये दिलेले हवन हा जगातील वस्तूंबाबतची व ऐहिक सुखाची आसक्ती म्हणजेच आहुती असे मानले आहे. अग्निदेव ह्या यज्ञामुळे जेव्हा संतुष्ट झाला त्यावेळी दशरथाला त्याने पायसम, जे त्याच्या तिन्ही राण्यांना अपत्य प्राप्त होण्यास दिले, पण त्यापैकी फक्त कौसल्येला श्रीरामाला जन्म देता आला. भक्तांच्या साधनेचे फळ त्यांच्या सत्वगुणांमध्येच प्रकट झालेले दिसते. रामनवमी हा दिवस साधकाला त्यांच्या साधनेतील सत्वगुणांची वाढ करण्यासाठी साजरा होत असतो. अशा साधना अंतःकरणापासून जो भक्त जीवन व्यतीत करतो तो श्रीरामांच्या दर्शनासाठी तळमळत असतो. तुलसीदासाने ही तळमळ त्यांच्या प्रार्थनेमध्ये योग्य तऱ्हेने प्रकट केली आहे. ती अशी: हे परमेश्वरा, विकारवश असलेला माणूस देखील ज्याप्रमाणे स्त्रीसाठी अस्वस्थ होतो, संपत्तीसाठी कुंपण देखील हापापलेला होतो, तर मग प्रभू रामचंद्रांवरील प्रेमासक्तीमुळे मी देखील तळमळत असलेलो तुला चालेल ना? संपत्तीसाठी, कीर्ती प्राप्त व्हावी म्हणून किंवा मोक्षप्राप्तीसाठी मी कधीच आसुसलेला राहणार नाही. रामांच्या चरणापाशी एकरूप होऊन आनंदघनाचा कृष्णाप्रसाद जन्मांजन्मांतरी मिळावा हीच परमेश्वरा तुझ्यापाशी भिक्षा मागतो. भक्तियुक्त माणसाच्या हृदयात श्रीरामांच्या चरणापाशी एकात्मता प्राप्त होऊन आनंदमय परमात्मा नवविधा भक्तीच्या माधुर्यामध्ये किंवा नवरसांमध्ये एकरूप होऊन प्रकट होतो. रामनवमी साजरी करण्याचे उद्दिष्ट ह्यातच सामावलेले आहे.